आहे कोकण रेल्वे संदर्भात, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं पाहायला मिळत आहे. पर्णे येथील बोगद्यात पाणी साचल्याने आता रेल्वे वाहतुकीवर परिणाम होताना दिसतोय. रेल्वे रुळावरही पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात कणकवलीमध्ये एर्नाकुलम एक्सप्रेस, त्याचबरोबर कुडाळमध्ये तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या गेल्या 3 तासांपेक्षा जास्त काळापासून उभ्या आहेत. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर. सुरेश, या संदर्भात अधिकचा तपशील. निश्चितच काल रात्रीची ही घटना आहे. कोकण रेल्वेच्या महामार्गावर गोवा येथे मोठ्या प्रमाणात काल मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. त्याचा थेट परिणाम आहे तो पेडणे येथील जो गोवा पेडणे येथील जो बोगदा आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि मातीचा भाग हा पूर्णतः ट्रॅकवर आल्यामुळे पूर्णतः जी कोकण रेल्वेची जी वाहतूक आहे ती जवळजवळ काल रात्र 5-7 ते 8 तास खोळंबली होती. मात्र काही वेळानंतर जी वाहतूक होती ती धीम्या गतीने 5 किलोमीटर वेगाने सुरू होती. मात्र पहाटे आज पुन्हा एकदा जो मुसळधार पावसाचा जो फटका आहे तो कोकण रेल्वेला बसलेला दिसतोय आणि पुन्हा पेडणे गोवा येथे बोगद्यात पाणी आल्यामुळे पूर्णतः वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे. त्यामुळे काही गाड्या आहेत त्यांचे जे रद्द करण्यात आले आहेत तर काही गाड्यांचे मार्ग आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये सर्वाधिक सुरेश, आता कोकण रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी आहेच, कारण वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन आता करण्यात येत आहे. कोणकोणत्या एक्सप्रेसना फटका बसलेला आहे याच्यामध्ये जर बघितलं तर मुंबईवरून ज्या सुटणाऱ्या एक्सप्रेस होत्या याच्यामध्ये मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस असेल ही पूर्णतः रद्द करण्यात आलेली आहे. मडगाव जंक्शन ते मुंबई CST जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती पूर्णतः रद्द केलेली आहे. त्याचबरोबर सावंतवाडी रोड दिवा एक्सप्रेस ही रद्द केली आहे. मडगाव मुंबईवरून CST मडगाव जी वंदे भारत एक्सप्रेस सुटते तीही रद्द केलेली आहे. त्याच्याबरोबर मुंबई CST जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई CST मांडवी एक्सप्रेस, त्याचबरोबर मंगळूर एक्सप्रेस या सर्व रद्द केल्या आहेत. त्याच्याचबरोबर निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस आहे या गाडी जी पनवेलवरून तिचा मार्ग बदलण्यात आला आहे. लोणावळे मार्ग करून ती मिरज लोंढा मार्गे मडगावला वळवण्यात आलेली आहे अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.